मित्रांनो, मी प्रभाकर पवार यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज अहमदनगर जिल्ह्यातील जे श्रीरामपूर तालुक्यातील डोमे ग्राम जे आहे या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे अनेक पवित्र स्थान आहे या ठिकाणी भेट दिलेली आहे। मित्रांनो, मी गोदावरी नदीच्या किनारी आहे, जे छिन्नस्थळी स्थान आहे या ठिकाणी सगळीकडे पाणी भरलेलं आहे आणि या स्थानाचं दर्शन मी आपल्याला घडवतो। आज आपण संपूर्ण डोमेग्राम वर्णन संगीताच्या माध्यमातून श्री दत्तात्रय कारंजकर पुजारी यांच्या मधुर वाणीतून श्रवण करणार आहोत। त्याचबरोबर माझी डोमेग्राम स्थान पदभ्रमंती दरम्यान आलेले प्रसंग माझ्या स्मरणात राहील म्हणून तो काही भाग दिलेला आहे। दंडवत हो। आज डोमे गावला दत्तात्रय करंजकर जे आहे इथे आपल्याला थोडीशी माहिती देणार आहे आणि मित्रांनो, बंधू भगिनींनो, आपल्याला संगीतावर देखील भजन देखील ते म्हणून दाखवणार आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। या डोमे ग्रामी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू 4 महिने शिन्नस्थळीकडे अवस्थान आणि राजमठात 6 महिने असे एकूण 10 महिने स्वामींचं इथं अवस्थान झालेलं आहे आणि माईम भट्टांना पहिली भेट हे राजमठामध्ये झालेली आहे आणि स्वामी गेल्यानंतर जे केशवबासांनी वाखाणलं आहे की कवनी ठाई काही विशेष, कवनी ठाई काही विशेष, अवघे विशेष ते डोमे ग्रामी असते। या पद्धतीत इथं सर्व प्रकारचे स्थानं आहेत आणि त्या स्थानाची सेवा मला मिळाली हे माझे मी परमभाग्य समजतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। डोमे ग्रामी महाराज राजमढी शिरताज, सखया राजमढी शिरताज, डोमे ग्रामी महाराज कृपा लक्ष घालून या सुखदानी, चहू मध्य तो देखिला दीनवानी, सुखानंद द्याया धरी हे तुम्हानी, सुखाडकू वस्तु आहे म्हणोनी, अव्यक्ती हुनी व्यक्त झाला जीव उद्धरण्यासाठी, सखया जीव उद्धरण्यासाठी राजमडामध्ये उनशेनी अवस्थान भीतभंगी, सखया अवस्थान भीतभंगी, डोमे ग्रामी महाराज राजमढी शिरताज, सखया राजमढी शिरताज, डोमे ग्रामी महाराज उटा उत्तरे दक्षिणी लांबरुंदी, वरी उपकरण कळ्या लोडगाधी, आरोगन स्थानाशिस्तम भद्रहाटी, उष्या उंबरे वक्षश्री चरणदाटी, बरोटा पश्चिमेशी पूजा दुपारी
जाना सखया पूजा दुपारी जाना पूर्वील माल गंठी अवसर दाखवी भक्ति जना सखया दाखवी भक्ति जना डोमे ग्रामी महाराज राजमढ़ी शिरताज सखया राजमढ़ी शिरताज डोमे ग्रामी महाराज द्वये सोंडिया मर्दना स्थान पूर्वे विडे स्थान रायांगना मधिमीरवे द्वये सोंडिया उंच मड़ा विहारी लोपे स्थान उंबर उटा चरणचारी दोनी स्तंभा मध्य ओटा पाशानी मड़सारा सकया पाशानी मड़सारा अग्नि खिड़की नमस्कराओ वायु कुनी दादरा सखया वायु कुनी दादरा डोमे ग्रामी महाराज राजमढ़ी शिरताज सखया राजमढ़ी शिरताज डोमे ग्रामी महाराज उड़िया चेस्ताना परी वामडाचा उंबर ओटा तो सिंह नारायणाचा महाद्वार ते दक्षिणी मुख जाचे स्वेरे पहा पूर्व दी शेतयाचे किमनीचा तो विशेष कोणता तांबुळत्या खिडकीशी सखया तांबुळत्या खिडकीशी पश्चिमेशी लघु परिश्रय अवस्थान अवदाशी सखया अवस्थान अवदाशी डोमे ग्रामी महाराज राजमढ़ी शिरताज सखया राजमढ़ी शिरताज डोमे ग्रामी महाराज औदास्य स्वीकार कले नागदेवा दुटी दाविता इंद्र प्रसाद सेवा प्रसन्न मढ़ी स्वामी प्रसन्न झाले मनोनी प्रसन्न मड़ा नाम आले काष्टाचे मड़ दोनी बांधले रायांगनी पट्टी शाळा सखया रायांगनी पट्टी शाळा संन्यासी हरिदास प्रार्थितो पुरवी मनोरथ माळा सखया पुरवी मनोरथ माळा डोमे ग्रामी महाराज
राजमढी शिरताज सखया राजमढी शिरताज डोमे ग्रामी महाराज डोमे ग्रामी महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम मंडळी। आज दत्तात्रय भाऊ जे इथले पुजारी आहेत अतिशय अतिशय प्रसन्न करून सोडलंय। मित्रांनो, मी पहिल्यांदाच त्यांचं भजन ऐकलंय आणि आपल्याला या भजनामध्ये मंत्रमुग्ध केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला पुढचे जे काही भजन वगैरे ऐकायचे असेल तर या चॅनलला जे आहे लाईक करा, कॉमेंट करा। आपण लवकरच पुन्हा वेगळ्या व्हिडिओमध्ये भेटूया। मित्रांनो, आज मी डोमेग्रामला भेट देत होतो पण दत्तात्रय जे काही पुजारी आहे त्यांचं वक्तव्य भजन ऐकून मी मोहून गेलो। खरं श्री चक्रधर स्वामी की जय। मी इथं येऊन खूप भावना प्रधान होतो। इथे जे दत्तात्रय पुजारी आहे त्याने सुंदर भजन ऐकवलं, मला मंत्रमुग्ध केलं। खरं तर मला औरंगाबादला जायचंय, वेळ झालेला आहे, पण त्यांच्या प्रेमापोटी मी इथं थांबलो, भजन ऐकलं आणि जाता जाता मला या बाबा सर्वांनी इथं प्रसाद श्री चक्रधर महाराज। आजचा संगीतमय आणि भ्रमंतीचा व्हिडिओ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अर्पण।